लोणावळ्यातील नामांकित स्ट्रीट हॉटेलमध्ये चोरी झाल्याची घटना उघडकीस आली आहे. यात पर्यटनासाठी आलेल्या दोन पर्यटकांच्या मौल्यवान वस्तूंवर चोरट्यांनी हात साफ करून पोवारा केलाय. सैन्यात डॉक्टर या पदावर काम करणाऱ्या रोहित जमनानी हे आपल्या कुटुंबासोबत पर्यटनासाठी लोणावळा येथे आले होते. त्यांनी राहण्यासाठी या हॉटेलमध्ये दोन रूम बुक केल्या. मध्यरात्रीच्या सुमारास जेवण करून जमनानी कुटुंबियांसोबत झोपलेले असताना चोरट्यांनी खिडकीतून आत प्रवेश केला आणि महागडे मोबाईल, रोख रक्कम तसेच जमनानी यांचे महत्वाचे कागदपत्र चोरून पोवारा केला. हॉटेल व्यवस्थापनाने हॉटेलमध्ये राहणाऱ्या पर्यटकांच्या सुरक्षेची पूर्णपणे काळजी घेणं गरजेचं असताना या हॉटेलचे सीसीटीव्ही कॅमेरे मात्र बंद अवस्थेत असल्याचं आढळून आलं. या प्रकरणासंदर्भात रोहित जमनानी यांनी लोणावळा शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. अज्ञात चोरट्यांचा पोलीस शोध घेत आहे. एक्चुअली कल हम नाइट में 12:30 बजे के करीब सोए हैं और सुबह 7 o'clock जब हमारी नींद खुली तो ये सामने जो विंडो है ये थोड़ा सा ओपन था. तो मैंने अपनी वाइफ को बोला ये ओपन क्यों है, तो बोला शायद रात में भूल गए होंगे. लेकिन हमने सुबह देखा तो यहाँ पे हमारा एक मोबाइल, वाइफ का मोबाइल और एक और मेरा मोबाइल और प्लस मेरा वॉलेट गायब था. ठीक है, ऐसे ही जैस और उस वॉलेट में करीब 7,000 रुपीज़ कैश थे और मेरे IDs थे इंक्लूडिंग माई लिकर कैंटीन कार्ड. फिर मैं सुबह जाके मैंने रिसेप्शन पे बात किया. रिसेप्शन मुझे पता लगा ऐसा ही सेम इंसिडेंस मेरे ऊपर वाले फ्लोर पे हुआ है जिनका भी काफ़ी अराउंड 1.5 लाख रुपए का सामान चोरी हो गया है. रोहित गोवर्धन मनमानी म्हणून जे इथं पर्यटक म्हणून आलेले आहेत ते तेलंगणा स्टेटमध्ये इंडियन मिलिटरीमध्ये ते डॉक्टर म्हणून त्यांचं सेवा देतात. इथं ते आईवडिलांसोबत आणि कुटुंबासोबत पर्यटनासाठी आले होते. साधारणपणे पर्यटकाचा एक आयफोन गेलेला आहे, एक आयफोन आणि त्यांच्या मिसेसचा एक फोन आणि 7,000 रुपयाची रोख रक्कम अशी गेलेली आहे. त्यांचे मिलिटरी हां त्यासोबत त्यांचं स्वतःचं ATM कार्ड, मिलिटरीचं एक कॅन्टीनचं त्यांना कार्ड जे शासनाने प्रोव्हाइड केलेलं असतं ते सुद्धा गेलेलं आहे. त्याचंसुद्धा इकडील पोलीस स्टेशनकडून तपास चालू आहे. परंतु मिलिटरीचं जे कार्ड आहे त्या कार्डचं सिरियल नंबर त्यांना स्वतःला माहिती नाही. ते त्यांच्या ऑफिसशी संपर्क साधून ते आमच्याकडे ते देणार आहेत माहिती. त्यानंतर उर्वरित तपास आम्ही करण्याचं चालू आहे. अतिशय शिताफीने झालेल्या या चोरीमुळे पोलिसांच्या हाती कुठलाही सुगावा नसताना या घटनेतील अज्ञात चोरांना जेरबंद करण्याचं आवाहन आता लोणावळा पोलिसांसमोर उभं ठाकलंय.